दिवस औरंगाबाद पदवीधर विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशराव चव्हाण मला सांगत होते की दादा आपल्याला संजयराव जाधव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश द्यायचा. महाविकास आघाडीचं सरकार आज राज्यामध्ये काम करत आहे. शिवसेना त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, राष्ट्रवादी त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि काँग्रेस त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये प्रत्येक जण चांगल्या पद्धतीनं काम करत असताना स्वतःच्या पक्षाला पण कशी बळकटी आणता येईल हाही प्रयत्न चाललेला. दोन वर्ष कोरोना सारखी महामारी आपण सगळ्यांनी पाहिली, जगाने पाहिली, त्याची किंमत पण आपण सगळ्यांनी मोजली आणि त्याच्यातून बाहेर पडून पूर्वपूर्वत पदावर सगळी कामं चालावी ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आदरणीय पवार साहेब पण त्याच पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सध्या केंद्राचं लोकसभेचं राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे. उद्याच्या 28 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन सुरू होईल आणि ही प्रक्रिया चालूच राहते. पण माझ्या आधी संतोषजी असतील, कैलासराव असतील, संजयराव असतील, प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडली. औरंगाबाद कसं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ते सगळा परिसर, औरंगाबाद जिल्हा मगाशी काहींनी सांगितलं की साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारा जिल्हा, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक खंत आहे की आज त्या जिल्ह्यामध्ये 9 आमदार असताना देखील एक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य आमदार म्हणून तिथं निवडून येऊ शकला. माग पैठणची जागा होती, कन्नडची जागा एकदा 280 मतांनी पराभूत झालेली होती. विक्रम काळे हे शिक्षक मतदारसंघातन औरंगाबादच्या 8 मराठवाड्यातल्या जिल्ह्यातनं निवडून येतात, अनेकदा येतात. सतीश चव्हाणांनी पण अनेकदा 8 जिल्ह्यातून पदवीधर मतदारसंघामध्ये यश मिळवलेलं आहे. तिथं हे चित्र पाहायला मिळतं, परंतु तालुक्याच्या ठिकाणी मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं. जरूर आता प्रांताध्यक्ष असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी त्याच्यामध्ये अधिकच लक्ष घातलंय. काल मी कैलास पाटील प्रांताध्यक्ष, भुजबळ साहेब, दिलीप पाटील साहेब, आम्ही अनेक जण एका ठिकाणी संघटनेच्या बद्दल चर्चा करत बसलेलो होतो आणि सतीश चव्हाण पण त्यांच्यापर्यंत आपण विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या विभागामध्ये देखील संघटना कशी अधिक मजबूत होईल त्याबद्दलचा प्रयत्न करतात. प्रयत्न जर मनापासून केले तर त्याच्याकरता यश निश्चितपणे मिळत. आज आता संजयराव जाधव आणि त्यांच्याबरोबर मी ज्यांची ज्यांची मगाशी नावं घेतली ते सगळेजण पक्ष प्रवेश करणार आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच आणि त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देखील देतो. जबाबदारी मोठी आहे कारण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. त्यांचाही मतदारसंघ गंगापूर खुलताबाद घास परिसरामध्ये त्यांचं स्वतःचं गाव आणि सगळं घर वगैरे येत आणि त्याच्यामुळे जर ठरवलं तर प्रश्न अनेक आहेत. ते प्रश्न सोडवण्याच्या करता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न चालू असतो. थोडस कोरोनाच्यामुळे उत्पन्नावर परिणाम झालेला आहे, टॅक्सेसवर परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळं देश पातळीवर असेल किंवा देशामध्ये असणारी अनेक राज्य असतील त्यांच्याही एकंदरीत अर्थचक्रामध्ये काही शॉर्टफॉल निर्माण झालेला आहे. मी त्याच्याबद्दल अर्थसंकल्पामध्ये जी भूमिका विशद करायची ती करी, पण तुम्हा कार्यकर्त्यांना मला सांगायचं की येणारी जिल्हा परिषद, येणारी तालुका पंचायत, येणारी नगरपालिका ह्या निवडणुका आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी हे महाविकास आघाडीचं सरकार जरी स्थापन करत केलेलं असलं तरी देखील अजून बरंचस काम आपल्याला काही काही जिल्ह्यांच्या मध्ये करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्हा असेल,
नांदेड जिल्हा असेल त्याच्यामध्ये आमचा त्या परिसरातला परभणी जिल्हा असेल असे काही जिल्हे आहेत, उस्मानाबाद जिल्हा असेल, अशा काही जिल्ह्यामध्ये अधिक आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे, अधिक संघटना बळकट करावी लागणार आहे, गरजेचं राजकारण करावं लागणार आहे. काही काल देखील आम्ही इतर जिल्ह्यातले पण काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन पाहत आहेत, त्यांच्याबरोबर देखील प्रांताध्यक्षांनी ही चर्चा एकत्रपणे केली. आज देखील प्रांताध्यक्ष या महत्वाच्या कार्यक्रमाला संजयराव उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या थोडस काल कॅबिनेट झाल्यानंतर घरात एक शुभ कार्य असल्यामुळं त्यांना आज इकडे जावं लागलं. आणि त्यांनी देखील मला सांगितलं की अजित पवार तुम्ही उद्याच्या गुरुवारी तिथं आहात, शुक्रवारी पण मी इथंच आहे, कारण राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते राज्यपाल राजभवनला एक कार्यक्रम मागं जो पुढे केलेला होता, ढकललेला होता, तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री मी आम्ही काही निश्चितपणे त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. आणि मी सतीशरावांना स्पष्ट शब्द दिला होता की संजयराव जाधवांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस साधारण गुरुवारी मी पक्षाच्या संघटनेच्या कामाच्या करता कार्यालयामध्ये राष्ट्रवादी भवन मध्ये असतो, त्यावेळेस आपण कार्यक्रम घेऊन तसा आज 2:30 हा कार्यक्रम ठरलेला आहे. आता आपल्या निश्चित तुमच्या प्रवेशामुळं आपल्या गंगापूर खुलताबादच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीची बेरीज वाढलेली आहे. काँग्रेस मध्ये काम करायला सुरुवात केली, त्याच्यावर तळागाळात न काम करत करत वर पदापर्यंत कसं पोहोचायचं असतं, कार्यकर्त्यांना सर्व जाती धर्माला कसं बरोबर घेऊन जायचं असतं, लोकांचे प्रश्नाची उकल कशी करायची असते आणि संघटना मजबूत कशी करायची असते, हे गेले 60 वर्ष पवारसाहेब सातत्याने या वयामध्ये देखील करतायत. आणि उभा महाराष्ट्र आणि भारत देश देखील त्याकडं कौतुकाने पाहत असतो. हे आपल्यालाही सगळ्यांना नेहमीच शेतकरी असेल, माझा कामगार असेल किंवा माझा तरुण असेल, त्याच्याकडे साहेबांचं जास्त लक्ष असतं. आणि त्याच्यातनं काय काय आपण केल्यानंतर त्याच्यातनं रोजगारी लोकांना मिळेल, बेरोजगारी कमी होईल आणि हे पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, अशा पद्धतीनं साहेब नेहमीच प्रयत्नशील राहतात. आणि त्या पक्षामध्येच आता तुम्ही येत आहे. स्वाभिमानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्याच्यामध्ये पवार साहेबांनी 1999 साली केलेली आहे, हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी अतिशय मनापासून काम करा, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून तिथं काम करणार आहे. आणि संजयराव तुम्ही आणि तुमच्या बरोबर येणारे सगळ्यातच मला सांगायची ह्या संघटनेमध्ये हा पहिल्यापासून हा मध्ये आलेला हा काल आलेला आताच आलेला असा भेदभाव होत नसतो. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे, ज्याच्यामध्ये संघटना कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याची क्षमता आहे, त्यांना संधी आपण देत असतो. तुम्ही धनंजय मुंडे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये नाव घेऊ शकता, अशी अनेकांची नावं घेता येतील. किंवा कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील महत्वाच्या पदापर्यंत काही सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये आज आर आर पाटील हयात नाही, परंतु स्वर्गीय आर आर पाटील त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेला हा एक कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य सुरुवातीच्या काळामध्ये तासगाव परिसरात झाला आणि नंतर या पक्षाच्या प्रांताध्यक्ष पदाची जबाबदारी अनेकदा त्यांनी भूषवली, उपमुख्यमंत्री पदापर्यंत जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी भूषवली आणि उत्तम गृहमंत्री म्हणून राज्याला त्यांची या कामाची ओळख झालेली उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेली. मी उदाहरणाखातर ही काही नावं सांगितलेली आहेत, अशी अनेकांची नावं सांगता येतील, उल्लेख करता येतील, परंतु जास्त त्यांचा उल्लेख करून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. संजयराव तुम्ही आता आल्यानंतर आपल्याला आता वेळ कमी आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त जसं मगाशी कैलास पाटलांनी सांगितलं की सकाळपासून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करायची, लोकांना एक विश्वास द्यायचा की नाही आता हे निश्चितपणे आपल्या गंगापूर खुलताबाद आणि सगळ्या परिसरांचा विकास करून दाखवतील. तिथं बोलत असताना
काही उदाहरण पण तुम्हाला तिथं देता येतील. आणि नुसतं गंगा खूप बोलता बात नाही, तर ते बघत बघत आजूबाजूच्याही भागामध्ये संघटना कशी अधिक मजबूत होईल त्याबद्दलचाही प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया. सध्या आपल्या अर्थसंकल्पाची जरा जबाबदारी असल्यामुळे आणि मधल्या काळामध्ये करोनाच्यामुळं आमच्या दौऱ्याला पण मर्यादा आलेल्या होत्या. 50 पेक्षा जास्त लोक नसले पाहिजे, 100 पेक्षा जास्त नसले पाहिजे, 200 पेक्षा जास्त नसले पाहिजे. कारण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस नियमावली मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवतो त्यावेळेस आम्हीच जर नियमावलीचं पालन केलं नाही तर लोक म्हणतील तुम्हीच त्या ठिकाणी नियम तोडताय, तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला सांगताय मास्क लावा, अंतर ठेवा, त्याच्यामध्ये सॅनिटायझर वापरा, अशा पद्धतीनं घटना घडू शकतात. आणि म्हणून आम्हाला बऱ्याचदा VC वरच मीटिंग घ्यावी लागली. आज आता मी तुमच्या कार्यक्रमाला यायच्या आधी देशाच्या पातळीवर एक GST काउन्सिलची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीचं मला अध्यक्षपद दिलेलं आहे. तामिळनाडूचे फायनान्स मिनिस्टर, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचे फायनान्स मिनिस्टर, दिल्लीचे फायनान्स मिनिस्टर, हरियाणाचे फायनान्स मिनिस्टर, आसामचे फायनान्स मिनिस्टर, ओडिसाचे फायनान्स मिनिस्टर, असे आम्ही 7-8 जण त्या कमिटीमध्ये आहे. आणि त्याची बैठक झाली कारण करोना GST आल्यानंतर काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत का, कशा त्या सोडवायच्या, कसं त्याच्यामध्ये सुलभता आली पाहिजे, लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे, व्यापाऱ्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे, पण टॅक्स पण कुठल्याही प्रकारची गळती न होता हा ज्या त्या राज्यांना आणि देशाला मिळायला पाहिजे अशा प्रकारची ती कमिटी आहे. मला त्यांनी सांगितलं की बाबा ह्यावेळेसची आपण VC वर सगळेजण भेटत असलो तरी देखील पुढची मीटिंग मार्च मध्ये घेत असताना ऑफलाईन मीटिंग घेतली तर जास्त बरं होईल. जरूर त्या काळामध्ये करोनाचं संकट कमी झाल्यानंतर तशा पद्धतीचा विचार आम्ही करू. सांगायचं तात्पर्य वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी असतात, त्या अडीअडचणीमधनं आपण खचून जायचं नसतं, नाउमेद व्हायचं नसतं, मोठ्या उमेदीनं पुन्हा कामाला लागायचं असतं. बाबासाहेबांनी तर स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत असताना अनेक संकटांवर मात केलेली आहे, अनेक संकट त्यांच्याही काळामध्ये आलेली आहे. आपल्याच मराठवाड्यात त्यावेळेस आलेला भूकंपासारखं संकट असेल, अवकाळी पावसाचं असेल, अतिवृष्टीचा असेल, दुष्काळाचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे वादळ असतात, चक्रीवादळ, त्याचं संकट असेल, असे अनेक प्रकारची संकट येत असतात. परंतु संकटामधन आपल्या भागातल्या जनतेला आणि त्या राज्याला एक पुढे घेऊन त्यांना एक विश्वास देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने नेहमीच केलेलं आहे. आणि तशाच पद्धतीने आता त्या पक्षात तुम्ही सगळेजण प्रवेश करताय, अतिशय जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी संजय जाधवांच्या नेतृत्वाखाली तिथं काम केलं पाहिजे. अजिबात हा एकमेकाच्या बद्दल कुठलाही आकस ठेवू नका, हलक्या कामाचं राहू नका. कुणी काही समज गैरसमज केला तर त्याची शहानिशा करा, ती शहानिशा केल्याशिवाय कुठलं पुढचं वक्तव्य त्या ठिकाणी करू नका, हे मला अतिशय स्पष्टपणे सांगायचंय. आणि त्या पद्धतीनं सतीश चव्हाण असतील, आमचे कैलास पाटील असतील, आमचे संजय जाधव असतील, बाकीचे सगळे डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ असतील किंवा आमचे संतोष माने, अहमद पटेल, फैजल चौक, सगळेच सहकारी असतील, सगळेजण मिळून अधिक चांगल्या पद्धतीनं जे काही आम्हाला वाटतं की आपण औरंगाबाद मध्ये कमी आहोत ती आता ताकद शक्ती वाढवण्याच्या करता अतिशय एकोप्याने त्या ठिकाणी काम करूया. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय जोमाने त्या परिसरामध्ये काम करतोय आणि तिथला परिसर सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमय होतोय हेच आपल्याला सगळ्यांना सिद्ध करायचंय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.